नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबू हे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बघा, आरआरबी ग्रुप डीची काही तिसरी शिफ्ट आहे मित्रांनो, त्याचे क्वेश्चन आलेले आहे. मित्रांनो बघा, विज्ञानावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. मित्रांनो बघा, विज्ञानावरती काय काय बरेच क्वेश्चन यायला लागलेले मित्रांनो, जे काही दोन तीन असतात समीकरणे पण असतात, प्रयत्न करू ते पण सोडवायचा. बघा, त्यात एक व्हिडिओ टाकू, कारण काय होतंय विज्ञानाचे क्वेश्चन सहसा एवढे हे होत नाही मित्रांनो. जे काही एक दोन तेच येतात मित्रांनो, बघू एक त्याच्यावरती एक व्हिडिओ म्हणून मित्रांनो, एक दोन पाहू त्याच्यावरती. बघा, पहिला प्रश्न होता मित्रांनो, कलंबिक सिद्धीस कशाशी संबंधित आहे, तर कशाशी संबंधित आहे राष्ट्रपतीचा नावे वटहुकूम. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, राष्ट्रपतीला काही सोडलेलं नाही त्यांनी मित्रांनो. बघा, कलम 85 काय आहे, वेळेआधीच लोकसभा बरखास्त करणे. कलम 72 श्रमदानाचा अधिकार. कलम 52-61 काय राष्ट्रपतीची संबंधित आहे. बघा मित्रांनो, महत्त्वाचे क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयामध्ये कमीत कमी न्यायाधीश असते त्यांच्या वयाची अट काय असते मित्रांनो, तर 65 वर्ष. पहिली 62 होती मित्रांनो, आता 65 केलेली मित्रांनो. बघा काय नक्की एक्झॅक्ट अजून हा ॲक्ट लागू झालं का नाही, पण आता 65च म्हणू शकतो आपण. त्या पद्धतीने पर्यायात काय आहे, ते जर 62 असेल तर ते करावं लागेल, 65 असेल तर हे करावं लागेल. लक्षात घ्या मित्रांनो, जे काय असेल ते सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांची वयाची 60 वर्ष मित्रांनो, लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, सूर्यदेव सूर्यास्ताच्या वेळी मित्रांनो, जेव्हा सूर्य उगवतो आणि सूर्यास्त जेव्हा मावळतो त्यावेळेस आकाश लाल कलरचे का दिसते, तर प्रकाशाच्या प्रकिरणेमुळे ते लाल दिसत असते मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती यमुनेची सहाय्यक नदी मित्रांनो, तर चंबळ, केतवा आणि बेतवा आणि केन, या तीन ह्या यमुनेच्या सहाय्यक नद्या मित्रांनो, लक्षात घ्या. मग याच्या व्यतिरिक्त जे काही असेल पर्यायामध्ये जर वेगळं काय आलं ते मारायचं तुम्हाला, लक्षात घ्या त्या पद्धतीने. बघा, यमुना आणि सोन ही गंगेची सर्वात मोठ्या सहाय्यक नद्या, दोन या नद्या यमुने गंगेच्या, यमुना आणि सोन. बघा, नद्या आपण टाकलेल्या आहे मित्रांनो, त्या पद्धतीने जुन्या. बघा मित्रांनो, जे काही क्वेश्चन येतात मित्रांनो, जुन्या पद्धतीने देत आहे मित्रांनो. बघा, जे काही क्वेश्चन आपण 700-800 क्वेश्चन काढलेले मित्रांनो, PDF बनवली 122 पानांची, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत. ज्याला PDF नसेल घ्यायची त्यांच्यासाठी आपण ते क्वेश्चन एक 4 पार्टमध्ये टाकलेले पण आहे मित्रांनो, यूट्यूबवरती तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. एक 34-34 मिनिटाचे 4 पार्ट आहेत मित्रांनो. फक्त एवढंच का, त्याच्यामध्ये थोडं काही डिटेल्समध्ये नाही, इकडं आपण थोडंफार PDFमध्ये डिटेल्समध्ये घेतलं मित्रांनो. बघा, ज्याला पाहिजे असेल त्यांनी आपलं डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथं नंबर आहे, तिथं व्हॉट्सअप करून घेऊ शकता मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, 1 मार्च 2022 स्विस ओपन PV सिंधूने कोणाला हरवून जिंकले होते मित्रांनो. बघा, आता आपल्याला प्रश्न या आधी कसा येत होता की डायरेक्ट विचारलं जायचं की कोणती स्पर्धा जिंकली होती मित्रांनो, किंवा स्विस ओपन ते विजेती कोण होती मित्रांनो. यावेळेस तुम्हाला सांगत होतो मित्रांनो, जो कोण स्पर्धा खेळलाय त्याचा अपोजिट देश, ह्या सर्व गोष्टी माहिती पाहिजे मित्रांनो, त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार मित्रांनो. बघा, याच्यात उत्तर काय, बुसान ओ थायलंडची खेळाडू मित्रांनो, लक्षात घ्या. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळेस जी खेळली ते त्यावेळेस पदक कोणाला हरून तिने मिळवलं, मिशेलला हरून मिळवलं मित्रांनो. ती कोणत्या देशाची, कॅनडाची मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो. बुसान ओ थायलंड ही स्विस ओपनमध्ये PV सिंधूने तिला हरवलेले आणि विजेतेपद पटकवलेले मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो. बघा, महत्त्वाचे प्रश्न आहे. बघा, जिथं तुम्हाला वाटते ना, बघा, क्वेश्चन देण्याचा एकच तुम्हाला फायदा होतो की तुमचा पण माइंड थोडा खुल्ला होतो, तुम्ही पण त्या पद्धतीने विचार करू लागता की यार याच्यावर पण अशा पद्धतीने विचारले जाऊ लागता, मग तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करायचा हे करतात. दुसरा याचा काय क्वेश्चन घेण्याचा उद्देश तोच आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्या पद्धतीने तुम्हाला एक ना वेळ मिळतो विचार करण्यासाठी त्या गोष्टी, की टॉपिकवरती काय पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतात मित्रांनो. आता आपण कधी विचार नव्हता केला की तिच्या अपोजिट खेळणारे खेळाडू कोण आहे, की तिला तिथं पण विचारलं जाईल. पण बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्यायामध्ये जरी असेल तरी आपण, मला आता वाटते 99% चुकणारच आहे त्याच्यामध्ये, कारण की अपोजिटमध्ये खेळणारे कोणते असतात, कोरियाचे एक असतात, चायनाचे एक असतात ते, आणि एक जपानचे एक असतात ते, सगळ्यांचे नावं एकसारखेच असते ते, त्यामुळे तिथं चान्सेस नाही मित्रांनो. एक दोन जे महत्त्वाचे खेळाडू होते मागं खेळत होते त्या जे काही, तर ते भाग वेगळे आहेत, त्यांचे नावं थोडी वेगळी आहेत. बघा, बेकिंग सोडेला गरम केले असता कोणता वायू तयार होतो, तर CO2 होतो मित्रांनो. सोप्पा प्रश्न या आधी रिपीट झालेला आहे. रासायनिक नाव काय त्याचं, सोडियम बायकार्बोनेट, लक्षात घ्या मित्रांनो. 2022 खालीलपैकी कोणाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, तर देवेंद्र झांझरे मित्रांनो. बघा, 4 ते 5 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला मित्रांनो. आता देवेंद्र झांझरेविषयी बाकी गोष्टी काय मित्रांनो, ते आपण करून ठेवा, आणि बाकी पण ज्या फॅक्ट आहेत मित्रांनो त्या पण करून ठेवा. त्याच्याविषयी नाही, बाकीचे महत्त्वाचे खेळाडू मित्रांनो त्यांच्याविषयी लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे.
वार्षिक किती उत्पन्नावरती टॅक्स लागत नाही मित्रांनो, किती उत्पन्नावरती नाही लागत मित्रांनो, बघा 2.5 लाखावरपर्यंत तसं पाहिलं तर लागत नाही मित्रांनो. बघा 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत काय शून्य आहे, पण जर 5 लाखाच्या पुढे जात असेल तर 2.5 लाखापासून 5 लाखापर्यंत तुमचं जे काय असेल त्याच्यावर ते 10% लागतं, 5 लाखाच्या पुढे 10% मित्रांनो लक्षात घ्या. सॉरी, आवर्धन क्षमतेत एसआयचे मात्र काय असते मित्रांनो, तर काहीच नसतं, 0 असते मित्रांनो लक्षात घ्या. सोलुंग सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो मित्रांनो, सोलुंग तर अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा केला जातो. आवर्त सारणीमध्ये खालून वरती जाताना परमाणूंच्या संयुक्तेवरती काय परिणाम होतो मित्रांनो, बघा संयुक्तेवरती अणुभार किंवा परमाणुभारावरती नाही मित्रांनो विचारलं तर काय काहीच नाही होत मित्रांनो लक्षात घ्या. मित्रांनो महत्वाचे फसवे बघा, कधी कधी आपण हे होऊन जातो, संयुक्तता वेगळी आली, अणुभार आणि परमाणुभारावरती वेगळी मित्रांनो बघा. आणि जर वर्गात वरून खाली येताना परमाणुभारात वाढ होत जाते मित्रांनो लक्षात घ्या, आणि वर्गातून खालून वरती जाताना परमाणूचा आकार घटत, खालून वरती जाताना बरोबर परमाणू आकार घट होत राहते हे लक्षात घ्या मित्रांनो. महत्वाचे हे परमाणूंच्या आकारात आधुनिक आवर्त सारणीचा जनक कोणी मोजले, शोधकर्ता आता म्हणलं तरी चालेल, दोन्ही आवर्त सारणी मेंडेलीची होती लक्षात घ्या मित्रांनो. आणि प्रधानमंत्री वृद्ध पेन्शन योजना 2022 हे किती लोकांना देण्यात येते व काय एक दाटात याचा आन्सर नाही मित्रांनो. आता प्रश्न कसा होता कोणाला एक आयडिया बघा मित्रांनो, एक सांगायचं राहिलं बघा, सेंट्रलचे पेपर चालू झाले त्याच्यामध्ये आपल्याला ठीक आहे, बाकी ठिकाणच्या क्वेश्चन तर काही एवढं हे नाही, बाकी 4 फेजचे भरपूर ठिकाणी पेपर चालू दिलेला वगैरे इकडं, तर बघा आपल्याला जे काही सेंट्रलचे पेपर आहे जर कोणाचा पेपर झाला ना तर त्यांनी सहस एक आपला नंबर तर आहेत बऱ्याच जणांकडे, जर नंबर जर नसेल तर आपला आहे ना एक यूट्यूब चॅनलचे जे काही व्हिडिओ असेल मित्रांनो ज्या दिवशी टाकले जातात त्या तिथं कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन टाका मित्रांनो. कसं आहे त्याचा फायदा बाकी लोकांना पण होऊन जाईल, क्वेश्चनमध्ये काही चेंजेस होतात काय, कारण कसं आहे हे क्वेश्चन सगळे ऑल इंडिया लेवलचे असतात, इकडे तिकडे असतात, त्यामुळं कसं आहे असं तुम्हाला एक फायदा होऊन जाईल की बाबा इथल्या इथं काय तुम्ही पेपर तर इकडे देणार नाही, तुम्ही दिल्लीला जाऊन तर देणार नाही त्या बाजूला, पण त्यामुळं तुम्हाला लगेचच्या लगेच आपल्याला भेटू शकतं की वेळ लागतो आपल्याला व्हिडिओ घेण्यासाठी, त्यामुळं तो वेळ आपला वाचून जाईल मित्रांनो. बाकी गोष्टी पण मॅथ रिझनिंग पण आपल्याला सांगता येऊ शकतं, हे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, तामिळ विश्व युनिव्हर्सिटी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर तिरुबरू जिल्ह्यात आहे मित्रांनो. कुठं, तामिळनाडूमध्ये. बघा NaNO3+NaCl जर केलं तर काय होईल, तर AgCl होतं लक्षात घ्या मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, याच्यातून जे काय अभिक्रिया होतात किंवा तयार होतात मित्रांनो त्याच्यावरती प्रश्न येत राहतात मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न आहे, घनघोर सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो, तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यात घनघोर सण साजरा केला जातो. त्रिकांचा नियम कोणी सांगितला होता, तर डोबेरायनने सांगितलं होतं, कधी 1817 लक्षात घ्या. गतीचा नियम कोणी सांगितला, न्यूटनने. अनुवंशिकतेचा गेंग रिमेंडलने. अष्टकाचा नियम न्यूलँड्सने लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावरती येऊ शकतो प्रश्न. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. बघा मी तुम्हाला एक सांगितलं, डेली एक समाजसुधारक करा भले आपल्याला नसू द्या, थोड्या थोड्या गोष्टी एक 4-5 फॅक्टर त्याच्यात माहिती ठेवा. ब्राह्मण समाज राजाराम मोहन राय, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती, सत्य प्रकाश लेख कुणीला, सत्यप्रकाश लेख स्वामी दयानंद सरस्वती, प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर मित्रांनो लक्षात घ्या. गंगा नदीवर कोणते नदर बांधलेले, धरण बांधलेले मित्रांनो गंगा नदीवर, तर फराक्का धरण मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये बांधलेले, टिहरी धरण पण गंगा नदीवर आहे, भीमगौडा धरण पण गंगा नदीवर मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो. बघा या पद्धतीने आजचे काही क्वेश्चन होते थर्ड शिफ्टचे मित्रांनो. बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.